सातत्याने आम्ही या सभागृहामध्ये सन्माननीय मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भातला मुद्दा मांडतोय आता झालं मागच्या वेळेस हायकोर्टामध्ये केस होती आता हायकोर्टाने निर्णय दिला आणि अतिशय प्रायमाफिसी निर्णय दिला आणि जे आर्ग्युमेंट्स माननीय मंत्री महोदय या सभागृहात आपण केले ते सगळे हायकोर्टाने दुसऱ्या दिवशी फेटाळले ते सगळे फेटाळलेले असं असताना एवढी जिद्द का एखादं दुसरं प्रकरण असतं तर आम्ही त्याचा पाठपुरावा कदाचित कमी केला असत पण देशाच्या सिक्युरिटीशी संबंधित आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडनं अशा प्रकारे मनी लॉन्ड्रिंग करून या ठिकाणी जमिनी घेतल्यानंतर ईडीने अटक केल्यानंतर ट्रायल कोर्टाने त्यांना कस्टडी दिल्यानंतर हायकोर्टाने देखील ते कन्फर्म केल्यानंतर हा टास्क काय की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही सरकारच्या प्रतिमेवर याचा परिणाम होतो हा परि परिणाम होतोय म्हणजे हे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की केंद्र सरकार राज्य सर केंद्र सरकार राज्य सरकार वगैरे काय नाही सामान्य माणसाचा सा प्रश्न आहे सामान्य माणसाचा सा प्रश्न आहे की एक मंत्री जेलमध्ये असताना त्याचा राजीनामा का घेतला जात नाही अध्यक्ष मोदय खरं म्हणजे मी या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे पण माझी अपेक्षा आहे म्हणजे अपेक्षा आहे की शेवटी महाराष्ट्राने एक परंपरा पाळली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतोय तुम्ही आमच्यावर आरोप लावता आम्ही तुमच्यावर आरोप लावतो तुम्ही सांगितलं केंद्रीय एजन्सी करतायत आता मी सकाळीच बोललो कशा प्रकारे दरेकरांवर त्या ठिकाणी सहकार विभागाची कंप्लेंट नाही बँकेची कंप्लेंट नाही सुमोठो पोलीस कंप्लेंट घेत ते ठीक आहे आम्ही कोर्टात जाऊ कोर्ट जो, जो निर्णय दिल तो आम्ही मान्य करू आम्ही असं म्हणत नाही आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी टिप्पणी केली आहे की कालच महाराष्ट्रातल्या सरकारमधले काही लोक असं बोलले की न्यायालय एकतर्फी निर्णय देतो त्यांनी सांगितलं की असा आरोप झाला तर या आरोपाला आम्ही कचऱ्याची पेटी दाखवतो पण आम्ही त्याची नोंद घेतली आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असो किंवा ही सगळी प्रकरणं असो या संदर्भात कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि ती जर झाली नाही तर हे सरकार नेमकं कोणासोबत उभं आहे हे आम्हाला सांगण्याची आवश्यकता पडणार नाही ते जनतेला निश्चित समजेल जय हिंद जय जै महाराष्ट्र